चीमावादावर पंतप्रधान मध्यस्थी करणार खासदार धैर्यशील माने यांची माहिती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा वाद शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे सीमा भागामध्ये पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना समज देण्याची विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी लवकरच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करू असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार माने यांनी दिली. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक, पंढरपूर कॉरिडोरवरून सुब्रमण्यम स्वामींची टीका. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार शिवसेना हा पक्ष तोडून बनवण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकार जनतेतून निवडून आलेले नाही, हे सरकार अनैतिक आहे, त्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडोर तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर येथे भेट देत स्थानिकांबरोबर चर्चा केली आहे. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे अपघातात जखमी. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण लोणंद रस्त्यावर फलटण शहरानजीकच्या स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील पुलावर गाडी 50 फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतले, संजय शिरसाट यांची टीका. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतले आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी ही टीका केली आहे. यावेळी शिरसाट यांनी दिशा सालियान प्रकरणावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना या विरोधात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते, ठाकरे गटाचे आमदार सुद्धा शांत होते. म्हणजे राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे ते भांडत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनातही राष्ट्रवादी पुढे असल्याचे दिसून येत आहे, अशी खोचक टीका देखील यावेळी करण्यात आली. राज्यात गारठा वाढला, मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद. राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरत आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुडहुडी चांगलीच वाढली आहे. मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यात किमान तापमानात चांगली घट झाली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा या जिल्ह्यातही तापमानात घट झाली आहे. गरिबांना थंडी वाजते का? लाल किल्ल्यावरून राहुल यांचा सरकारवर निशाणा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. यात्रेचे दिल्लीत जोरदार स्वागत केल्यानंतर ऐतिहासिक लाल किल्ला येथे राहुल गांधी यांची सभा झाली व त्यात त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यात्रेत राहुल साध्या टी शर्टवर चालत आहे, त्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही का असा सवाल विचारला जातोय आणि तशी चर्चाही सुरू आहे. त्यावर मला हा प्रश्न विचारण्याची कधी गरीबाला कामगाराला थंडी वाजते का असे विचारले होते का असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा. फारूक अब्दुल्ला झाले भाऊक. आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेले लोकसभेचे खासदार फारूक अब्दुल्ला यांनी शुक्रवारी संसदेच्या आवारात मेरा नाम जोकर चित्रपटातील प्रसिद्ध गाणे गुणगुणले. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा हे गाणे गायले. हे गाणे गाताना ते भाऊक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय जनता दलाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मतांवर प्रतिक्रिया दिल्यानंतर अब्दुल्ला यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटातील सदाबहार गाणे गायले आहे. भारतात द्वेष वाढला आहे हे खरे आहे, पण देश सोडणे हा उपाय नाही. आपण एकजूट राहून द्वेष संपवायला हवा. या देशाला वाचवायचे असेल तर सर्वांनी बंधुभाव पाळला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. सबरीमालाच्या 8 भाविकांचा अपघाती मृत्यू. भगवान अय्यप्पा यांच्या दर्शनासाठी सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या 8 भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. तमिळनाडूतील कुमिली येथे हा भीषण अपघात झालाय. केरळ तमिळनाडू सीमेजवळ थेनी जिल्ह्यातील कुमिलिनी जवळ ही घटना घडली आहे.
मृत्युमुखी पडलेले सर्व यात्रेकरू थेनी अंदीपेट्टी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लोक थेनीहून परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अति वेगाने हा अपघात झाला. थेनीचे जिल्हाधिकारी के व्ही मुरलीधर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. काल रात्री 11 सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अंदाजे 25 कोटी. उघड झाली नॅशनल हेल्थ कमिशनची आकडेवारी. चीनमध्ये झिरो कोविड धोरण गेल्या 20 दिवसांपासून सौम्य केल्यापासून तब्बल 25 कोटी जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे. उघड झालेल्या सरकारी आकडेवारीच्या आधारे फ्री एशियाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये 1 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत 248 दशलक्ष जणांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या एका बैठकीत सांगण्यात आलंय. ही आकडेवारी 20 डिसेंबर आहे, मात्र प्रत्यक्षात ही संख्या 37 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. भारताला बांगलादेश विरोधात विजयासाठी 100 धावांची आवश्यकता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना मीरपूर मैदानात होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताच्या 4 बाद 45 धावा झाल्या असून विजयासाठी 100 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, परंतु आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केल्याने सामना रंगतदार दिसत आहे. बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. बांगलादेशने दिलेल्या 145 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची अडचण झाली.